नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, राज्यात पुन्हा जोर पावसाची शक्यता. 23 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला आज हवामान अंदाज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा. मित्रांनो बघा, गेल्या 4 दिवसात राज्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने शेतीचं अनेक मोठी जीवितहानी देखील केली आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने करोडो रुपयाचे नुकसान झाले असून अद्यापही ही धोका टळलेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळ निर्माण झाले होते. याचा फटका महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांनाही बसला आहे. तर कमी दाबाचा पट्टा उद्या तारीख 19 ऑक्टोबर पुन्हा तयार होण्याची शक्यता असून यामुळे पुढील काही दिवस राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यातच महत्त्वाचे 18 ऑक्टोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या 19 ऑक्टोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही परिस्थिती 23 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 19 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, गेल्या 24 तासातील पर्जन्यमान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस जोरदार पडला, तर मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज 18 ऑक्टोबर मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 19 ऑक्टोबर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 20 ऑक्टोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 21 ऑक्टोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 22 ऑक्टोबरमध्ये पण कोकण, गोवा, बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. व 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता. व 22 ऑक्टोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने वर्तवले आहे.